प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे लहान मुले देखील मागून मागून खातील इतका चविष्ट दुधीचा कुरकुरीत नाश्ता आज आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे एक छोटासा दुधी आणि हा दुधी आपल्याला कवळा घ्यायचा आहे दुधीला मी कट करून घेतलं त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता किसणीने आपण किसून घेऊया तर इथे दुधी कवळा असल्यामुळे मी ह्याच्या बिया देखील किसून घेणार आहे ह्याला बिया नाही आहेत हे बघा कवळा दुधी घ्यायचा दुधी कवळा घेतल्यामुळे तो पटकन शिजतो आणि त्यात पाणीचं प्रमाणही भरपूर असतं आता इथे मी दुधी किसून घेतलेलं आहे तर एक वाटी दुधी आपण इथे किसून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया ह्याच भांड्यामध्ये आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार घालूया मीठ यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत दोन मोठे चमचे तेल त्यानंतर तीन लसूण पाकळ्या इथे मोठ्या आहेत म्हणून मी चिरून घेतल्यात तीन हिरवी मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कढीपत्त्याची पानं घेतल्या आहेत पाच सहा थोडीशी कोथिंबीर देठासकटच घेतलेली आहे आणि इथे एक छोटी वाटी ओला नारळ घेतलेला आहे ओला नारळ नसेल तर स्किप करू शकता पण ओल्या नारळामुळे छान अशी चव येते जिरा पावडर घेते अर्धा चमचा आणि इथे मी पाणी थोडं थोडं करून घालणार आहे तर ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण पाणी घ्यायचं आहे तर पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगेल की मी किती पाणी वापरलं आता हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे ह्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया अगदी बारीक हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे सर्व पीठ मी तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये बिलकुल गुठळी राहता कामा नये इतकं स्मूथ हे पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यामुळेच आपण दुधी हा फोडी न करता किसून घेतला म्हणजे छान असा बारीक होतो हे पीठ तयार करण्याकरता मला दोन वाटी पाणी इथे लागलेलं ला आहे आता तवा मी इथे प्रीहीट करायला ठेवलेला आहे आणि ह्यावर तेल घालून घेतलेला आहे आता तेल छान आपण तव्याला चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तवा छान प्रीहीट करून घ्यायचा आणि त्यावर पाणीचा हपका मारून छान असं पुसून घ्यायचं आहे आणि ह्यानंतरच आपण ह्यावर आता घालणार आहोत डोसा तर पीठ जे आहे ते आपल्याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटीच्या सह्याने इथे डोसा तयार करायचा आहे तर तुम्ही वाटीच्या सह्याने देखील करू शकता किंवा मग पळीने देखील करू शकता इथे हा डोसा मी छान असा पसरवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याचा कलरही खूप छान आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो ठेवायची वरून छान असा कोरडा झाला की तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल जे आहे ते छान असं ब्रशने पसरवून घ्यायचं त्यालाऐवजी बटर किंवा तूप देखील तुम्ही वापरू शकता तर आता गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे मग काय होतं डोशाचा खालचा भाग जो आहे तो देखील व्यवस्थित आकर्षक असा दिसतो छान असं त्याला टेक्स्चर येतं त्यामुळे गॅसची फ्लेम ही लो ठेवून आपण डोसा जो आहे तो सोनेरी रंगावर येईपर्यंत क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता हा मस्त असं सोनेरी रंगावर यायला तयार झालेला आहे आणि ह्याला आपण वाळून घेऊया पहा किती सुंदर हा डोसा तयार झालेला आहे त्याचं पाठीमागचं टेक्स्चर जे आहे ते सुद्धा किती सुंदर आहे त्याला छान असा कलर देखील आलेला आहे तर असाच आता आपण एक दुसरा डोसा तयार करून घेणार आहोत त्याआधी पाण्याचा हपका मारून तवा पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पीठ जे आहे ते छान घोळवून घ्यायचं आणि आता आपण हा दुसरा डोसा तयार करणार आहोत तर वाटीने असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा तुम्ही पाहू शकता इथे मस्त हा डोसा पसरतो आणि त्याचा कलरही खूप छान आहे मुलांना कळणार देखील नाही की ह्यामध्ये आपण दुधी वापरलेला आहे त्यामुळे मुलं आवडीने खातील शिवाय हा डोसा जो आहे तो झटपट तयार होतो आपण इनो सोडा दही असं काहीच ह्यामध्ये वापरलेलं नाही आहे किंवा फर्मेंटेशन करायची गरज नाही आहे अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा दहा ते पंधरा मिनटात हा डोसा तयार होतो आता हा दुसरा डोसा जो आहे तो अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही साईडने ह्याला शेकून घेऊ शकता तर हा दुसरा डोसा जो आहे तो आपण क्रिस्पी केलेला नाही आहे तर तो थोडासा सॉफ्ट आहे तरीसुद्धा त्याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे छान कलर आहे त्याला तर हा थोडासा सॉफ्ट झालेला आहे आता दु तिसरा डोसा जो आहे तो तुम्ही अशा पद्धतीने पळीने देखील पसरवून घेऊ शकता आणि छान त्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचं तर देखील हा छान डोसा पसरला जातो गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि ह्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचं तर तुम्ही ते पाहू शकता मस्त असं क्रिस्पी हा डोसा तयार झालेला आहे तर नारळाच्या चटणीसोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता नुसताही हा डोसा खूप छान लागतो अगदी कुरकुरीत हा डोसा तयार झालेला आहे मुलंही मागून मागून खातील इतका हा डोसा चविष्ट तयार होतो बघा छान असा एका हाताने देखील हात तुटतो आणि मस्त असा क्रिस्पी तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद